नमस्कार, गुड मॉर्निंग आणि सुप्रभात. मी ओमकार आणि तुमच्या आठ बातम्यांच्या आपल्या आठ वाजता आठ बातम्या या सगळ्या आपल्या मॉर्निंग लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेट्स घ्यायचा प्रयत्न करत असतो. काही महत्त्वाच्या बातम्या त्यामध्ये असतात, काही इम्पॉर्टंट घटना त्यामध्ये घडलेल्या असतात, किंवा आदल्या सेकंड हाफमध्ये आदल्या दिवशीच्या रात्रभरात काही महत्त्वाचे असे प्रसंग झालेले असतात ज्याचा उहापोहा आपण करण्याचा प्रयत्न करतो. आजच्या महत्त्वाच्या बातम्या अशात, म्हणजे खरं तर सरत्या वर्षाचं आजचं शेवटचं लाईव्ह असं म्हणायला हरकत नाही. उद्या पुन्हा एकदा आपण सकाळी सगळे भेटणारच आहोत. टास्क फोर्सची बैठक पार पडली, आरोग्य मंत्री उपस्थित होते, आरोग्य क्षेत्रातील आणखी काही महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या. शशांक जोशी हे जे टास्क फोर्सचे एक मेंबर आहेत ते असतील, किंवा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी असं सांगितलेलं होतं. कालच या संदर्भात स्पष्टता आली होती आणि आज सुद्धा रात्रभरात मी अपडेट्स घेतल्या त्यातून हे समोर येत आहे की मुंबईमध्ये आणि राज्यभरात तिसऱ्या वेव्हला सुरुवात झाली आहे. तज्ज्ञ हे मान्य करतायत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा हे सांगितलं. दोन पातळीवरती घटना घडतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. एक असं की ज्या ठिकाणी लसीकरण होतं, ज्या ठिकाणी प्रतिबंधात्मक लस ज्याला आपण बूस्टर डोस म्हणू शकतो, तो बूस्टर डोस 10 तारखेपासून सुरू होतोय. 3 तारखेपासून 15 ते 18 मुलांचं लसीकरण सुरू होतंय. पण याला पॅरल असं झालंय की जी वेव येणं अपेक्षित नव्हतं, जी वेव कदाचित नोव्हेंबर डिसेंबरमध्ये येणं अपेक्षित होतं, नोव्हेंबरपर्यंतच येणं, म्हणजे दिवाळीपर्यंत थर्ड वेवचा पीक असेल, सप्टेंबर नंतर पुढे नोव्हेंबरपर्यंत असं मानलं जात होतं, तसं झालं नाही. हा पीक फेब्रुवारीमध्ये एक्सपेक्टेड आहे किंवा जानेवारी एंडमध्ये एक्सपेक्टेड आहे, पण त्याची सुरुवात गेल्या 1 आठवड्यापासून झाली, कारण गेल्या 7 दिवसात 7 पटींनी रुग्ण वाढले. म्हणजे दररोज रुग्ण दुप्पट होत आहेत. रुग्ण दुप्पटीचा दर आता 84%च्या पुढे गेला आहे. राज्यभरातला तुम्हाला मी आकडे द्यायची म्हटली तर राज्यात 5368 नवीन रुग्ण सापडलेत. इतकंच नाही तर आता त्यातलं तुम्ही जर पाहिलं तर ओमिक्रॉनचा ह्याच्यामध्ये आणखी काय महत्त्वाचं आहे. ओमिक्रॉनचे रुग्ण आता जवळपास देशभरातील रुग्ण 1000 पुढे गेलेत. ओमिक्रॉन फास्ट स्प्रेड होतो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यातून अजून कॅज्युलिटी समोर आलेली नाही आहेत, पण येस, पुण्यात म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये ओमिक्रॉनमुळे पहिला बळी गेला आहे. झालंय असं की 52 इयर्स ओल्ड ती व्यक्ती होती आणि तिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे, पण ती ओमिक्रॉन बाधित होती, त्यामुळे हा ओमिक्रॉनचा पहिला मृत्यू असल्याचं आपण कन्सिडर केलं पाहिजे की नाही याबद्दल राज्य सरकार आणखी स्पष्टता देईल. पण देशातला पहिला मृत्यू आता पिंपरी चिंचवड म्हणजे पुण्याच्या ठिकाणी झाला आहे. मला तुमच्या काही कमेंट्ससुद्धा घ्यायच्यात, पण त्याच्या आधी महत्त्वाचे मुद्दे. नवीन नियमावली काय, आधी आपण आकडेवारी घेऊ पटापट काय ते. राज्यात जवळपास 5500 म्हणजे 5368 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. त्यानंतर मुंबईमध्ये यातले रुग्ण जे आहेत ते 3671 म्हणजे जवळपास 3500 रुग्ण हे केवळ मुंबईत आहेत 5500 सेकंड नंबरला पुणे आहे. पुण्यामध्ये ओमिक्रॉनची संख्या चांगली आहे. पुण्यामध्ये रुग्णसुद्धा आता वाढताना दिसत आहेत, त्यामुळे पुण्यात आणखी दक्षता या सगळ्या पातळींवरती घेतली जाईल. पुण्याचं यामध्ये असं आहे की राज्य देशभरात आता ओमिक्रॉनची 1000 पुढे गेली. यातले महाराष्ट्रामध्ये 198 म्हणजे ऑलमोस्ट 200 हे नवीन रुग्ण सापडलेत. ओमिक्रॉनबद्दल आपण बोलतोय आणि त्यानंतर आता ओमिक्रॉन बाधितांची संख्या महाराष्ट्रात 450 पुढे गेली. गेल्या 7 दिवसातली आकडेवारी काढली ना तर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की रुग्ण दुप्पटीचा वेग किती वाढला आहे. ठिकठिकाणी निर्बंध लागतात आता या सगळ्यावरून, आणि यावरूनच 13 जिल्हे जे मी जसा उल्लेख केला टायटलमध्ये त्यात नवीन नियमावली काय हे मी तुम्हाला सांगतो आता पटापट. आणि त्यानंतर आणखी एक म्हणजे महाराष्ट्रात आता येणाऱ्या काळात काय परिस्थिती असेल. वीकेंड कर्फ्यूचे प्रेडिक्शन्स आहेत महाराष्ट्रामध्ये, 100% वीकेंड कर्फ्यू लावता येईल याबद्दल राज्य सरकार आता विचार करते. टास्क फोर्सच्या बैठकीत या संदर्भात चर्चासुद्धा झालेली आहे. त्यामुळे जानेवारीचा जो पहिला आठवडा असेल त्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातले निर्बंध आणखी कडक होणार हे आता स्पष्ट झालंय, कारण रुग्ण दुप्पटीचा वेग वाढतोय, रुग्ण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात सापडत आहेत. आरोग्य यंत्रणा तयार ठेवा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. याचा अर्थ ऑक्सिजन बेड्स, त्यानंतर व्हेंटिलेटर्स आणि याच्यासोबतच जे संस्थात्मक विलगीकरण आहे, जे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन आहे, या संदर्भात आता तयारी सुरू झाली. पुण्यात मोठं कोविड सेंटर आहे की जम्बो कोविड सेंटर आहे, मुंबईत अशी परिस्थिती, नागपूर औरंगाबादला सुद्धा आहेत. या ठिकाणचे संपूर्ण राज्यभरात मराठवाडा विदर्भ असेल इथले सुद्धा, उत्तर महाराष्ट्रातले सुद्धा, नाशिक जळगाव धुळे नंदुरबार असेल या ठिकाणचे सुद्धा कोविड सेंटर्स जे आहेत ते सरकारने आता ऍक्टिव्ह करायला सांगितले. तिथे पुन्हा एकदा सगळी रेलचेल सुरू झाली, कारण येणाऱ्या काळात जो आता पुन्हा एकदा म्हणजे डेल्टाचा प्रसार असेल किंवा ओमिक्रॉनचा प्रसार असेल हा फास्ट होतोय हे स्पष्ट झालंय. दररोजची आकडेवारी किंबहुना तेच सांगते. आणखी एक महत्त्वाचं, परदेश प्रवास न केलेल्या लोकांना सुद्धा ओमिक्रॉनची लागण होती, याचा अर्थ तो किती फास्ट स्प्रेड होतोय हे सुद्धा तुम्हाला कळलं असेल. आता मुलांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था आता करण्यात येते. जर 3 तारखेपासून लसीकरण सुरू होणार, उद्यापासून म्हणजे 1 तारखेपासून त्याचं रजिस्ट्रेशन सुरू होतं. त्यासाठी आणखी एक महत्त्वाचं,
हा वयोगट 15 ते 18 आहे पहिल्या टप्प्यात, तो येणाऱ्या काळात एक्सटेंड होऊ शकतो, म्हणजे तो 12 ते 18 पर्यंत जाऊ शकतो. 15 ते 18 जी मुलं आहेत त्यांना कंपल्सरी कोवॅक्सिन मिळणार आहे, त्यांना दुसरी कोणती लस मिळणार नाही आहे. आणि आणखी एक, त्याचं रजिस्ट्रेशन तुम्ही ऑनलाईन करू शकता. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल, पॅन कार्ड वगैरे नसेल, ऍड्रेस प्रूफ ऑफ तिथे इश्यू असतील, तर 10वीचं सर्टिफिकेट ग्राह्य धरलं जाईल हे सरकारने सांगितलं आहे. माहितीसाठी म्हणून तुम्हाला सांगतो, कारण मोठा वर्ग आहे 15 ते 18 सुद्धा, ज्यांचं लसीकरण बाकी, जी मुलं परीक्षा येत आहेत, ज्या मुलांच्या आता मार्चमध्ये एक्झाम लागतील, कारण 12वीच्या एक्झाम आहेत, 15 ते 18 10वीची सुद्धा सगळी मुलं आहेत, यांच्यासुद्धा आता मार्च एप्रिलमध्ये एक्झाम आहेत, त्याच्यावरती पण परिणाम होऊ शकतो. 9 ते 6 ही जमाबंदी कायम राहणार आहे. आज होम डिलिव्हरीज वगैरे सगळ्या चालू आहेत. इतकंच नाही, तुम्ही संध्याकाळपर्यंत घराच्या बाहेर पडू शकता, पण 9 नंतर जमाबंदी जर झाली, तुम्ही 4 किंवा 5 जणांपेक्षा एकत्र असाल, तर तुमच्यावरती थेट कारवाई होऊ शकते. दुकानांची वेळ आज रात्री 11 पर्यंत दुकानं चालू असतील, पण 9 ते 11 वेळ ही जमाबंदीच्या ह्याच्यातली येते, त्यामुळे तुम्ही दुकानांमध्ये गर्दी करू शकत नाही. आता सरकारने नवीन काय काय नियमावली काल रात्रीतून लागू केली हे ऐकून घ्या. सांस्कृतिक धार्मिक राजकीय कार्यक्रम आणि लग्न सोहळे फक्त 50 लोकांच्या उपस्थितीतच होतील. हा नियम आधी 100 होता. जर तुम्ही क्लोज हॉलमध्ये एखादा कार्यक्रम करत असाल तर 100 लोक उपस्थित राहू शकतात, किंवा हॉलची जी क्षमता आहे त्याच्या 25% उपस्थिती असू शकते. ओपन लॉनमध्ये हा प्रोग्राम असेल, मोठ्या लॉन्समध्ये हा प्रोग्राम असेल, कोणता तुमचा सार्वजनिक राजकीय किंवा सांस्कृतिक लग्न कार्यक्रमसुद्धा असतील, तिथे 250 लोकांना परवानगी होती. 250 वरून तीसुद्धा आता खाली करण्यात आली आहे, तीसुद्धा परवानगी आता कमी करण्यात आली आहे. आणखी महत्त्वाचं, अंत्यसंस्काराला जात असाल तर अंत्यसंस्कारला फक्त 20 लोकांना परवानगी, त्यापेक्षा जास्त लोक नसणार. सो सार्वजनिक सांस्कृतिक मोठे जर कार्यक्रम असतील तर 50 लोकांची उपस्थिती, अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांच्या उपस्थितीची मुभा, आणि स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश दिलेत. पर्यटन स्थळं, आज जर तुम्ही 31 निमित्त कुठे पर्यटन स्थळावरती जात असाल तर त्या ठिकाणी आज निर्बंध आहेत, त्या ठिकाणी आज बॅरिकेटिंग तुम्हाला पोलिसांचं दिसेल. जास्त लोक तुम्ही पर्यटन स्थळावरती जमू शकत नाही महाराष्ट्रात, हे आता आज क्लिअर झालं आहे. त्यामुळे 31ची पार्टी करत असाल तर तुम्ही घरी करा, आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवा, हे मी तुम्हाला सजेस्ट करेन. आणखी एक महत्त्वाचं, जगभरातली परिस्थिती तुम्हाला 24 तासातली सांगतो. अमेरिकेमध्ये 4,88,000 रुग्ण नवीन कोरोनाचे सापडलेत, 2,00,000 फ्रान्समध्ये एकाच दिवसात, म्हणजे कालची आकडेवारी जर रात्रीपर्यंत पाहिली तर फ्रान्समध्ये एकाच दिवसात 2,09,000 सापडलेत. इंग्लंडमध्ये ही संख्या 1,83,000 गेलेली आहे कोरोना रुग्णांची. त्यामुळे जगभरात सुद्धा स्पेशल युरोपियन कंट्रीज, वेस्टर्न कंट्री या सगळ्या ठिकाणी कोरोनाची लाट आलेली आहे. भारतात सुद्धा तीच परिस्थिती आहे, 10,000 रुग्ण गेले जातात. रॅपिडली हे सगळे रुग्ण सापडतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अजून या संपूर्ण प्रकरणामध्ये ऑक्सिजनची गरज किती लागेल हे अजून स्पष्ट व्हायचं आहे, कारण ऑक्सिजन बेड्सची आता आपल्याकडे अवेलेबिलिटी सुरू होती, पण ऑक्सिजन बेड्सवर म्हणजे क्रिटिकल रुग्ण सापडण्याचं प्रमाण कमी आहे, पण स्प्रेड फास्ट होतो आहे. उद्या हेच जास्तीत जास्त स्प्रेड झालेल्या रुग्णांची जर प्रकृती खालावली तर त्यांच्यासाठी काय उपाययोजना आहेत हे सुद्धा आपल्याला पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणखी काही कमेंट्स येत आहेत, त्यानंतर बागडे बाळासाहेब जॉईन झालेत, हिंगोलीचं सांगा. सलीम बागबान मला विचारत आहेत, सलीम मराठवाडा विदर्भ दोन्हीसाठी सेमच नियम आहेत सलीम. आत्ता जी 9 ते 6 जमावबंदी तिथं लागू असतात, पण 31ला तुम्ही जर संध्याकाळी 9 नंतर बाहेर पडत असाल तर तुम्ही गर्दी करणं टाळा, तुम्ही फॅमिलीसोबत 4 ते 5 लोक एकत्र जाणं टाळा, तुमच्यावरती कारवाई होऊ शकते. स्वदेशावरती काय नियम आले मी तुम्हाला सांगितलं, की तुम्ही जर UAE मधून ट्रॅव्हल करत असाल, तुम्ही जर हाय रिस्क असलेल्या कोणत्या कंट्रीतून पुणे मुंबई सारख्या ठिकाणी किंवा औरंगाबाद आणखी नागपूरला वगैरे तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला 7 दिवसांचं संस्थात्मक विलगीकरण हे कंपल्सरी करण्यात आलं आहे, स्पेशली UAE साठी. तुमची टेस्ट जरी निगेटिव्ह आली तरी सुद्धा तुम्हाला क्वारंटाईन व्हावं लागणार आहे आणि पुढचे 7 दिवस ऑब्झर्वर तुम्हाला राहावं लागणार आहे. आणखी एक महत्त्वाचं, मला याच्यावरती खरं तर तुमची मतं अपेक्षित आहेत, झालं आहे असं. देशभरात 5 स्टेट्सच्या निवडणुका आहेत, उत्तर प्रदेश असेल, पंजाब असेल, इथे निवडणुका लागतात. तुम्ही जर आता योगी आदित्यनाथ असतील किंवा तिकडे योगी आदित्यनाथ असतील, नरेंद्र मोदींचे कार्यक्रम सगळे चालू आहेत उत्तर प्रदेशात, आपण बघतोय. पंजाबमध्ये मोठे कार्यक्रम चालले आहेत, योगींनी मध्येच पंजाबला भेट दिली. 5 राज्यांच्या निवडणुका आल्या आहेत येणाऱ्या फर्स्ट, म्हणजे एप्रिल मार्च ते मे पर्यंतच्या निवडणुका आहेत ह्या सगळ्या. अशावेळी आपल्याकडे तिसरी वेव येते, तिसरी लाट येते. तुम्ही जर कार्यक्रम पाहिले तर कोणत्याच कार्यक्रमांवरती मला खीळ बसलेली दिसत नाही. राजकीय कार्यक्रम मोठ्याने होत आहेत, मोठ्या प्रमाणात गर्दी जमतीय, राजकीय सभा भरवल्या जात आहेत. नरेंद्र मोदींपासून सगळ्याच पक्षाचे नेते, फक्त भाजपला दोष द्यायचे आहेत कारण नाही, सगळ्याच पक्षाचे नेते हे सगळे करतात. पुढची बातमी याच संदर्भातली, हे सगळे कार्यक्रम रद्द झालेत पाहिजे की नाही, निवडणुका पुढे ढकलल्या पाहिजेत की नाही, तुमचं आमची प्रकृती ही महत्त्वाची आहे, तुमचं आमचं स्वास्थ्य महत्त्वाचं आहे, आपला जीव महत्त्वाचा आहे, या संदर्भात तुमचं मत काय मला आज कमेंट्समधून हवेत, त्या कमेंट्ससुद्धा मी घेणार आहे. कारण अशा पद्धतीने जर राजकीय मेळावे होत असतील, अशा इतक्या मोठ्या पद्धतीने जर राजकारणी जमत असतील एका वेगवेगळ्या ठिकाणी, तर मग नियम फक्त तुम्हा आम्हा सर्वसामान्यांनाच आहेत का, की आम्ही कुटुंबासोबत 5 जण बाहेर पडलो आणि जमावबंदीत आमच्यावरती कारवाई झाली आणि चलन फाडलं, असंच नियम फक्त मग सर्वसामान्यांना लागू होणार आहेत का? आणि जर लग्न सोहळे, पुढची महत्त्वाची बातमी महाराष्ट्रातून, याचं कारण असं आहे, लगीन घाईने कोरोनाचा राजकीय संसर्ग वाढला असं दिसतंय.
तुमचा कमेंट सुद्धा मी घेणार आहे. तो राजकीय संसर्ग काय, कर्डिने जे होते आपले मंत्री, आदिवासी विकास मंत्री होती केसी पाडवी. त्यानंतर आता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात असतील, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, सुप्रिया सुळे, राधाकृष्ण विखे पाटील नगरचे, त्यानंतर हर्षवर्धन पाटील, आमदार माधुरी मिसाळ, या सगळ्यांना कोरोनाची लागण झाली. सुप्रिया सुळेत, वर्षा गायकवाड, विखे पाटील आहेत, हर्षवर्धन पाटील आहेत, त्यानंतर आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी आहेत, या बाळासाहेब थोरात आहेत महसूल मंत्री, या सगळ्यांना कोरोनाची लागण झाली. हे सगळे गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये आमदारांचे आणि माजी मंत्र्यांचे जे लग्नाचे कार्यक्रम होते, या सगळ्या लग्नांच्या कार्यक्रमांना उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. माझ्या माहितीनुसार क्षीरसागरांचा तो कार्यक्रम होता. हे सगळेजण वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये, लग्नाच्या सोहळ्यांमध्ये सहभागी झाले होते आणि या सगळ्यांच्या टेस्ट आता पॉझिटिव्ह आल्या. त्यांच्यासोबत असणारे कार्यकर्त्यांच्या टेस्ट आता करायला सांगितल्यात. त्यांच्यासोबत असणारे त्यांचे PA असतील, शासकीय अधिकारी असतील, या सगळ्यांच्या टेस्ट आता करायला लावल्यात. कारण त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांचे सुद्धा धाबे दणाणल्याचं चित्र आहे. सर्वसामान्यांना एका ठिकाणी लग्नावरती 100 लोकांची आणि 250 लोकांची, आता तिथे 50 लोकांवरती नियमावली लागू होते. आणि नेत्यांच्या कार्यक्रमांना मात्र हजारो लोक उपस्थित राहतात, कोणाच्या तोंडावरती मास्क दिसत नाही, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा आहे. तुमची मतं काय त्याच्यावरती, हे असे कार्यक्रम झाले पाहिजेत का, आणि झाले असतील तर मग सर्वसामान्यांना सुद्धा हे नियम लागले पाहिजेत का? शाळा कॉलेजेस सुरू झालीत तिथे नियम नाहीत का? त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी जिथे तुम्ही आम्ही फिरतो तिथे नियम नाहीत का? तुमची मतं येणं मला अपेक्षित आहे. ज्या 13 जिल्ह्यांवरती बंधनं आहेत आणि जे 13 जिल्हे रेड झोन मध्ये आहेत ते मी तुम्हाला पटापट सांगतो. याच्या आधीचं आता पाहिलं तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, नगर, औरंगाबाद, नागपूर, रत्नागिरी, महत्वाचे यातले 13 कोणते हे मी तुम्हाला आणखी सांगतो की ज्या पद्धतीने आता ज्या झपाट्याने सगळे रुग्ण वाढतायत, मी तुम्हाला म्हटलं की जगभरात, देशभरात, महाराष्ट्रात आणि आता जिल्हा पातळीवर हे कसे रुग्ण झपाट्याने वाढतायत. रायगड पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर ठाणे पालघर मुंबई त्यानंतर नाशिक म्हणजे नॉर्थला नगर औरंगाबाद नागपूर असे 13 जिल्हे महत्त्वाचे आहेत. या 13 जिल्ह्यांमधून तुम्ही जर कोणी जॉईन झाला असाल तर तुमच्याकडची काय परिस्थिती आहे मला इथे आता कमेंट्समध्ये कळवा. मी लगेच कमेंटसुद्धा तुमच्या घेणार आहे. आणि आता आजच्या लाईव्हमधल्या पुढच्या बातमीकडे आपण वळू. 31 नियमावली मी तुम्हाला सांगितली काय ते, येणाऱ्या काळात आणखी नियम याच्यात काय होतील, बदल होतील. प्रेडिक्शन्स असेत की विकेंडला इथून पुढे लॉकडाऊन असेल, विकेंडला कम्प्लीट कर्फ्यू लागू शकतो. प्रेडिक्शन्स आहेत हे पुढच्या आठवड्यापर्यंतचे, कारण याच्यावरती काल चर्चा झाली आहे की वीकेंडला आपण काय करू शकतो काय नाही. रात्रीचा जो आत्ता जमावबंदी फक्त आहे 9 ते 6, त्याचा टायमिंग कदाचित आहे ते मेंटेन होईल, पण त्याला कम्प्लीट नाईट कर्फ्यूमध्ये कन्व्हर्ट केलं जाऊ शकतं ज्या पद्धतीने रुग्ण वाढत आहेत त्या पद्धतीने. दुसरीकडे लसीकरण फुल फेज सुरू करायचं सांगितलं. 15 ते 18 लसीकरण सुरू आहे. बुस्टर डोसचं 10 तारखेपासून सुरू आहे. जवळपास 29 ज्येष्ठांना याचा फायदा मिळेल आणि जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत त्यांचंसुद्धा यामध्ये काम होऊन जाईल. आत्ताची परिस्थिती अशी की 9 ते 6 जमावबंदी कंपल्सरी आहे, पण इंटर जिल्हा तुम्ही जाऊ शकता, त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे. पण बॅरिकेटिंगच्या ठिकाणी तुम्हाला तुमचे 2 डोस झालेले आहेत हे ह्याचं सर्टिफिकेट सोबत कॅरी करा. तुम्हाला ते कुठेही विचारलं जाऊ शकतं आणि ते कोणत्याही विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे ते कॅरी करा. आणि तुम्ही जर पुण्याचा मुंबई जे रेड झोन्स आहेत इथून जर तुम्ही बाहेरच्या स्टेटमध्ये कुठे जाणार असाल तर तिथे तुम्हाला 72 तासांसाठीचं जे तुमचं निगेटिव्ह सर्टिफिकेट आहे ते सुद्धा तुम्ही टेस्ट आल्याचं कॅरी केलं पाहिजे. अत्यंत महत्त्वाची बातमी याचं कारण असेल आणि त्याचा मी खरं तर यामध्ये उल्लेख नव्हता केला, कारण नितेश राणेंच्या संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स समोर येत होत्या आणि ते राणे आता हायकोर्टात जाऊन दाद मागणार, त्यांचा जामीन फेटला आणि राणेंना कधी अटक होऊ शकते. आत्ताची परिस्थिती अशी, गेल्या 26 तारखेपासून जर तुम्ही पाहिलं तर रेन फोरकास्ट होतं. मराठवाडा, विदर्भात गारा पडल्यात मोठ्या, शेतीपिकांचं नुकसान झालं आहे. अजून आधीच्या पंचनाम्यांचा पत्ता नाही आहे, आधीच्या पंचनाम्यांची प्रक्रियाच अजून पूर्ण झालेली नाही आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा तर मिळणं लांब पण पंचनामेच पूर्ण झालेले नाहीत असं समोर येत आहे. मी आत्ता मित्रांनो तुम्हाला पुण्यातून जॉईन झाले, तुम्ही पाहू शकता माझ्या आजूबाजूला थोडंफार आभाळ आलं प्रचंड, हे कालपासून आभाळ आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या संपूर्ण म्हणजे इथून सोलापूर, सांगली किंवा कोल्हापूर पट्ट्यातून जर कोणी जॉईन झालं असेल तर त्यांनी नक्की आवर्जून कमेंट्स कराव्यात, कारण त्या ठिकाणी सुद्धा मी सकाळी जे अपडेट घेतल्यात बऱ्याच ठिकाणी आभाळ आलं आहे. काही ठिकाणी तुरळक पाऊससुद्धा होऊ शकतो. पुण्यात अजून असं काही दिसलेलं नाही आहे, पण काही ठिकाणी धुकं मला जाणवत आहे. राज्यभरातून तुम्ही जॉईन होत आहे. नॉर्थ बेल्ट म्हणजे जो नंदुरबार, जळगाव, धुळेचा जो आहे सगळा पूर्ण साक्रीचा पट्टा असेल किंवा अगदी खाली नगरपर्यंत आलेला पट्टा असेल, या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ राहील असं सांगितलंय. विदर्भ, मराठवाड्यात ऑलरेडी गारा पडलेल्याच आहेत. वादळी वाऱ्यासह बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला आहे, मोठ्या प्रमाणात शेतपिकांचं नुकसान झालंय. पण तुमच्याकडे आता परिस्थिती काय आहे ते मला इथे कमेंट्समध्ये कळवा, आपण ते घेण्याचा प्रयत्न करू. राज्यभरातून लोक आपलं लाईव्ह पाहत असतात, या एकाच पेजवरती त्यांना सगळीकडच्या अपडेट्स मिळून जातात. आणि तुमच्याकडे काय वातावरण आहे, येणाऱ्या काळात काय नक्की फोरकास्ट आहे हे सुद्धा मी सांगण्याचा काही प्रमाणात तुम्हाला प्रयत्न करीन. आपण ते सुद्धा घेऊ. फक्त कुठून जॉईन झाला आहे आणि तिथे काय वातावरण आहे ह्या कमेंट्स मला तुम्ही येणं अपेक्षित आहे.
नितेश राणेंची आजची महत्त्वाची बातमी जी मी तुम्हाला आता सांगितलं की त्या बातमीचं गणित असं आहे की जिल्हा काल सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसाठी निवडणुका पार पडल्या आणि झालं असं की त्या निवडणुकांमध्ये त्या निवडणुकांच्या आधीच रायदर नितेश राणेंना अटक होणार का असं स्पष्ट केलं जात होतं. याचं कारण असं आहे, नारायण राणेंना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की नितेश राणे कुठे आहे हे सांगायला मी काय मूर्ख आहे का. याचा अर्थ असा पोलिसांनी असा घेतला की नारायण राणेंना माहिती नितेश राणे कुठे आहेत ते आणि नितेश राणेंच्या विरोधात वॉरंट निघू शकतं कारण पोलीस त्यांना शोधतात ऑलरेडी. गणित असं आहे की संतोष परब नावाचे शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसेनेचे नेते राहतात त्यांना मारहाण झाली. त्याचा मास्टर माइंड दिल्लीमध्ये जाऊन सापडला, पोलिसांनी दिल्लीतून त्याला शोधला. त्याला शोधल्यानंतर त्याने नितेश राणेंचं नाव पुढे घेतलं. हे संपूर्ण प्रकरण सिंधुदुर्ग जिल्हा बँक जी आहे ज्याच्यासाठी काल मतदान पार पडले त्याच्याशी निगडीत आहे आणि त्या मतदानात नक्की काय होणार हे पुढे येत होतं. कारण शिवसेनेचं पॅनल लागणार की राणेंचं पॅनल लागणार ही सगळी चुरस होती. पण जिल्हा बँकेच्या मतदानासाठी आता नितेश राणेंना आतमध्ये ओढलं जाणार का आणि नितेश राणेंना अटक होणार का, तर ह्याची आता नितेश राणेंची अटक अटळ आहे असं मी म्हणेन. याचं कारण असं आहे, जोपर्यंत हायकोर्ट त्यांना न्याय देत नाही, जोपर्यंत हायकोर्ट त्यांचा अटकपूर्व जामीन मान्य करत नाही, तोपर्यंत नितेश राणेंना पोलीस शोधतायत. नितेश राणे कुठे आहेत हे कोणालाच माहीत नाही, ते कम्प्लीट आउट ऑफ कव्हरेज आहेत. आणि जवळपास गोव्यापासून मुंबईपर्यंत सगळी फिल्डिंग लागली पोलिसांची. गेल्या 3 ते 4 दिवसापासून कोकणातले जेवढे सगळे सिनियर ऑफिसर्स आहेत तेवढे सगळे कणकवलीत दाखल झाले, त्यांच्या मिटिंग्सवर मिटिंग चालू आहेत. काल असं वाटलं होतं की सेशन कोर्टामध्ये त्यांना दिलासा मिळेल, पण तसं काही झालेलं नाही आहे. त्यांना दिलासा मिळाला नाही, त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. अटकपूर्व जामीन याचसाठी केला होता कारण नितेश राणेंना माहिती होतं की त्यांना अटक केली जाणार, त्यामुळे त्यांनी अटकपूर्व जामीन घेतला. 2 दिवस त्याची सुनावणी पुढे ढकलली, अखेर ती काल पार पडली, पण त्यांना जामीन काही मिळालेला नाही. आता ते असं म्हटलं की ते हायकोर्टात जाणार आहेत, पण शनिवार रविवार 2 दिवस सुट्ट्या आहेत. त्यानंतर जे काय होणार आहेत त्या फाईली सोमवारी आणि मंगळवारी स्पीच होतील, त्यामुळे या 2 दिवसात जर नितेश राणे सापडले तर त्यांना 100% पोलीस कोठडीत ठेवावं लागेल आणि त्यानंतर न्यायालय पुढचा निर्णय देईल की ती पोलीस कोठडी राहील का ती न्यायालयीन कोठडी राहील. त्यामुळे राणे हा फॅक्टर सध्या फार महत्त्वाचा ठरलाय, कारण वडील केंद्रीय मंत्री आहेत, राणे स्वतः आमदार आहेत आणि महाराष्ट्रात शिवसेनेचं सरकार आहे ज्या शिवसेनेच्या सरकारच्या विरोधात ते सतत टीका करत असतात, सतत काही ना काही टोकाच्या भूमिका घेतात, सतत काही ना काही बोलत असतात. हे प्रकरण राणेंना भोवणार का आणि ते कुठवर जाणार हे पाहणंसुद्धा तितकंच इंटरेस्टिंग आहे. उद्यापर्यंत हे वातावरण कंटिन्यू राहील असं दिसतंय, पण कुठे पाऊस झाला, आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या, तर त्या सगळ्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. त्या सगळ्याच्या अपडेट्स आपण तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणार आहोत. आजच्या दिवसातलं, आजच्या वर्षातलं किमान हे आज आपलं शेवटचं लाईव्ह होतं. उद्या पुन्हा एकदा सकाळी 8 वाजता आपण सगळ्या भेटणार आहोत आणखी काही महत्त्वाचे अपडेट्स घेऊन आणि निर्बंधांसंदर्भात, कारण आजसुद्धा आणखी निर्बंध बदलू शकतात. येणाऱ्या 2 ते 3 दिवस अत्यंत क्रुशल आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती, कारण निर्बंध नवीन लागू होणार आहेत. पटापट बैठका सुरू मंत्र्यांच्या, आरोग्यमंत्री त्यामध्ये आहेत, केंद्रातून काही निर्णय येतात का हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उद्या पुन्हा एकदा सकाळी भेटूया मित्रांनो, आज इथेच थांबूयात. हॅव अ नाईस डे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.